महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चिखली या गावातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या धान्याला बोनस देण्यात यावा याकरिता शेतकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र रहांगडाले यांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिले। मात्र 8 दिवस झाले तरी काही उत्तर न मिळाल्याने शासन आपल्या पत्राकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे आज चक्क या शेतकऱ्याने गावात आपल्या शेतात भूसमाधी घेतली, परंतु तिरोड्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व नायब तहसीलदार नागपुरे यांनी प्रसंगावधान साधत आंदोलकाची समजूत काढली व सदर भूसमाधी आंदोलन स्थगित केले। शेतकऱ्यांना शेती करताना उत्पादन खर्च जास्त आणि धान्याला कमी भाव मिळतो, त्यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे। महाविकास आघाडी सरकारने बोनस रद्द करून डीबीटी प्रणाली आणली, मात्र आता शिंदे सरकारने डीबीटी रद्द केली। शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे। दरम्यान वारंवार मागणी करूनही बोनस न मिळाल्यास नरेंद्र रहांगडाले यांनी 25 नोव्हेंबरला मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले की शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा, अन्यथा शेतात भूसमाधी घेणार असा इशारा दिला होता। मात्र 8 दिवस लुटूनही काही उत्तर न आल्यामुळे शासन आपल्या पत्राकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे चक्क नरेंद्र रहांगडाले यांनी आपल्या शेतात भूसमाधी घेतली हे बघण्यासाठी गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्यांचा पत्रावर शासन कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। हमने आज से 8-10 दिन पहले मुख्यमंत्री साहब के नाम से तहसीलदार के मार्फत एक निवेदन दिया था और उसमें हमारी मांगनी ऐसी थी कि जो पिछला जो 700 रुपये बोनस था उस समय महाविकास आघाड़ी सरकार ने उसको रद्द कर दिया था और फिर डीबीटी ले आए थे। ऐसा क्लियर नहीं किया कि कितनी देंगे, बदल गई, शिंदे सरकार आई, डीबीटी का कोई उल्लेख नहीं आया। तो साल भर में अपन ने बहुत से निवेदन दिए और कोई किसान की जो बोनस की मांग है वो पूरी हुई नहीं। बार बार निवेदन देने के बाद में ये सब नहीं होने के बाद अपन ने ये कदम को उठाया अभी समाधि का, और इसके हमने अभी ग्राम पंचायत के चुनाव लगे हुए हैं, इसके बाद में भी हम इस मुद्दे को फिर से उठाएंगे और जो भी आंदोलन करना है किसान के मदद से हम करेंगे। मैं इतना लायक नहीं कुनी वेड़ मागे घेत लिया है कई दिन। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।